दिवसेंदिवस शहरामध्ये पाणी टंचाई वाढत आहे। वाढते पाण्याचे दुर्भिक्षण आणि पाणी वितरणासाठी होत असलेली महापालिकेची ढिसाळ कामगिरी यामुळे शहरातील अनेक भागांना पाण्यासारख्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे। पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कार्यपद्धतीचा अनुभव सोलापूरकरांसाठी आता नवीन राहिलेला नाही। असाच काहीसा अनुभव राष्ट्रीय महामार्गावरील जुना तुळजापूर नाका येथे पाईपलाईनच्या लिकेजमुळे झाला आहे। वॉलमधून होणारी पाण्याची गळती पालिका प्रशासनाकडून का थांबवली जात नाही असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत। सोलापूर शहरामध्ये एकीकडे पाण्याचा ठणठणाट होत असताना महानगरपालिकेचे प्रशासन किती निष्काळजीपणाची परिस्थिती आहे हे या माध्यमातून या वॉलच्या माध्यमातून दिसून येतं। अनेक वेळा रिपेअरिंग करायचं आणि अशाच पद्धतीचं महानगरपालिका प्रशासन असं वागतंय की काय एवढं दुर्लक्षपणा करून पाण्यासाठी आंदोलन करून सुद्धा असं लाखो लिटरचं पाणी या आपल्या तुळजापूर नाक्याच्या ब्रिजच्या पलीकडे असं कंटिन्यू 24 तास वाहत असतात। एकीकडे बघितलं तर पाणी मिळत नाही आणि पाण्यासाठी म्हणून भटवाळकच्या माता भगिनींना 6-7 दिवस हातवाडामध्ये 10-10 दिवस पाणी मिळत नाही। एकीकडे बघितलं तर कुठेतरी एखादं झाड रोपटं लावलं तर पाण्याविना ते झाडाचं रोपटं वाढून जात आहे। तर जर या भागात जर बघितलं तर शेत आणि सगळे जर हिरवळ एकदम अतिशय हिरवळगार असं नंदनवन झाल्यासारखं या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटरचं पाणी या ठिकाणी वाया जात असून अतिशय भयानक परिस्थिती आहे।